हॅलो फ्रेंड्स टुडे वी आर गोइंग टू स्टार्ट टेन्थ स्टँडर्ड प्रोज थ्री पॉइंट टू अ लेसन इन लाइफ फ्रॉम अ बेगर पार्ट टू द रिमेनिंग पार्ट ऑफ द लेसन मागील भागात आपण मीनाच्या स्वभावाविषयीची माहिती बघितली होती मीना नकारात्मक वृत्तीची एलआयसीमध्ये नोकरी करणारे एकटीच अपार्टमेंटमध्ये राहणारे अशी तिची ओळख आपण पाहिलेली होती आता ती ट्रान्स्फर होऊन मुंबईला गेली होती अचानक लेखिका मुंबईला गेल्यानंतर मीनाची भेट झाली होती मीनामध्ये खूप मोठा बदल झालेला होता लेखिका हे पाहून आश्चर्यचकित झाली होती या पुढचा भाग आपण आता या ठिकाणी बघूया दोघीजणी ग्रँड हॉटेलमध्ये चहा घेत गप्पा गोष्टी करू लागल्या लेखिका तिच्याशी संवाद साधते आहे देन व्हॉट्स द सिक्रेट ऑफ युअर एनर्जी आय आस्क लाईक तेंडुलकर डज इन द ऍडव्हर्टाइजमेंट सी स्माईल अ बेगर चेंज माय लाईफ आय वॉज ऍब्सोलड अँड सी कुड सी इट डिफिकल्ट वर्ड्स आर सिक्रेट गुपित एनर्जी ऊर्जा ऍडव्हर्टाईजमेंट जाहिरात एब्सोलूटली पूर्णपणे डम फाऊंडेड म्हणजे गोंधळून जाणे मी तिला विचारलंय की तुझ्या मध्ये ही जी शक्ती आलेली आहे ही जी एनर्जी आलेली आहे याचं गुपित काय जसं तेंडुलकर जाहिरातीमध्ये म्हणतात त्याप्रमाणे मी तिला विचारलं तिने स्मित हास्य केलं आणि सांगितलं की एका भिकाऱ्याने माझं जीवन बदलून टाकलं किंवा एका भिकाऱ्यामुळे माझ्या जीवनामध्ये बदल घडलेला आहे मला हे ऐकून आश्चर्य वाटलं मी गोंधळून गेले आणि मला गोंधळलेल्या अवस्थेमध्ये ती स्पष्टपणे बघू शकत होती यस अ बेगर शी रिप्लाइड ऍज इफ टू रिअशुअर मी ही वॉज ओल्ड अँड यूज टू स्टे इन फ्रंट ऑफ माय हाऊस विथ हिज फाईव्ह इयर ओल्ड ग्रँड डॉटर रिपीटेड पुन्हा सांगणे टू रिअशुअर पुन्हा खात्री देणे इन फ्रंट ऑफ च्या समोर ग्रँड डॉटर नात होय एका भिकाऱ्यामुळे तिने पुन्हा मला खात्री देत सांगितलं की तो एक म्हातारा वयस्कर भिकारी जो माझ्या घराच्या समोरच्या बाजूला राहत होता त्याच्यासोबत त्याची पाच वर्षाची नात राहत होती आय यू नो आय वॉज क्रॉनिक पेसिमिस्ट आय यूज टू गिव्ह माय लेफ्ट ओव्हर टू धीस बेगर एव्हरी डे आय नेव्हर स्पोक टू हिम नॉर डीड ही स्पोक टू मी क्रॉनिक तीव्र पेसिमिस्ट निराशावादी लेफ्ट ओव्हर उरलेले तुला माहित आहे मी तीव्र निराशावादी होती मी माझे उरलेले अन्न या भिकाऱ्याला रोज देत असे मी कधीच त्याला बोलले नाही आणि तोही मला कधीच बोलला नाही वन मान्सून डे आय लुक आउट ऑफ माय बेडरूम विंडो अँड स्टार्टिंग करसिंग द रेन आय डोंट नो व्हाय आय डीड दॅट बिकॉज आय वॉजंट इव्हन गेटिंग वेट करसिंग शिवाय श्राप देणे गेटिंग वेट ओले होणे एका पावसाळ्यातील दिवशी मी माझ्या बेडरूमच्या खिडकीमधून बाहेर बघत होती व पावसाला शिवाय श्राप देत होती मी ओली पण झाली नव्हती पण मी का असे करीत होते हे मलाही माहीत नव्हते दॅट डे आय कुड नॉट गिव्ह द बेगर अँड हिज ग्रँड डॉटर दे आर डेली कोटा ऑफ लेफ्ट ओव्हर्स दे वेंट हंगरी आय एम शुअर कोटा म्हणजे ठराविक हिस्सा लेफ्ट ओव्हर शिल्लक राहिलेले हंगरी भुकेले उपाशी असणे त्या दिवशी त्या भिकाऱ्याला व त्याच्या नातीला मी त्यांचे हिश्श्याचे शिल्लक राहिलेले अन्न दिले गेले नाही देता आले नाही मला खात्री होती की ते उपाशी होते त्यांना भूक लागलेली होती हवे व्हॉट आय सॉ फ्रॉम माय विंडो सरप्राईज मी द बेगर अँड द यंग गर्ल वे आर प्लेईंग ऑन द रोड बिकॉज देअर वॉज नो ट्रॅफिक असे असतानाही मी जे खिडकीतून पाहिले ते पाहून मला आश्चर्य झाले तो भिकारी व ती छोटी मुलगी रोडवर रस्त्यावर वर्दळ नसल्यामुळे खेळत होते दे वर लाफिंग क्लॅपिंग स्क्रॅमिंग जॉयसली असली ऍज इफ दे वेअर इन पॅराडाईस हंगर अँड रेन डिड नॉट मॅटर दे वेअर टोटली ड्रेंच अँड टोटली हॅपी आय एनव्हीड देअर जिस्ट ऑफ लाईफ लाफिंग हसणे क्लॅपिंग टाळ्या वाजवणे स्क्रॅमिंग वाटेतच किंवा ओरडणे जॉयसली आनंदाने पॅराडाईस नंदनवन स्वर्ग हंगरी और हंगर भूक ड्रेंच ओले चिंब होणे एन व्ही मत्सर किंवा हे वा झीस्ट ऑफ लाईफ जीवनाचा उत्साह ती छोटी मुलगी व तिचे आजोबा ते हसत होते टाळ्या वाजवत होते आनंदाने रस्त्यावर किंचाळत होते जणू काही ते नंदनवनात आहेत अशा पद्धतीने ते आनंद व्यक्त करत होते पावसाचा व भुकेचा त्यांच्यावर कुठलाच परिणाम जाणवत नव्हता ते पूर्णपणे ओलीचिंब झाले होते व पूर्णपणे आनंदित होते त्यांच्या जीवनाचा उत्साह पाहून मला त्यांचा हेवा वाटला दॅट सीन फोर्स मी टू लुक ॲट माय ओन लाईफ आय रिअलाईज आय हॅड सो मेनी कॉम्फर्ट्स नन ऑफ विच दे हॅड बट दे हॅड द मोस्ट इम्पॉर्टंट ऑफ ऑल असेट्स वन विच आय लॅक्ट सीन म्हणजे दृश्य रिअलाईज जाणी होणे कॉम्फर्ट सोयीसुविधा असेट मालमत्ता गुण किंवा महत्वाचे कौशल्य लॅक म्हणजे अभाव असणे उनीव किंवा कमतरता त्या दृश्याने मला माझ्या आयुष्याकडे पाहण्यास भाग पाडले मला जाणीव झाली की आपल्याला इतक्या सोयीसुविधा आहेत त्यापैकी या लोकांकडे काहीच नाही पण असे असताना सुद्धा त्यांच्याकडे जो महत्वाचा गुण महत्वाचे कौशल्य आहे ते माझ्याकडे नाही उपाशी असतानाही ही मंडळी आनंद व्यक्त करीत आहे दे न्यू हाऊ टू बी हॅपी विथ लाईफ ऍज इट वॉज आय फेल्ड शेम ऑफ माय सेल्फ आय इवन स्टार्टेड टू मेक अ लिस्ट ऑफ व्हॉट आय हॅड अँड व्हॉट आय डीड नॉट हॅव असेम ऑफ ची लाज वाटणे जसे आहे त्या परिस्थितीत आनंदी राहण्याची कला यांना अवगत झाली होती मला माझीच लाज वाटत होती इतकेच नाही तर मी मग माझ्याकडे काय काय आहे व काय काय नाही याची यादी तयार करायला सुरुवात केली आय फाऊंड आय हॅड मोअर टू बी ग्रेटफुल फॉर दॅन मोस्ट पीपल कुड इमॅजिन

त्या भिकाऱ्याला माझा आदर्श बनविला व पुढील जीवन जगण्याचा निर्धार केला आफ्टर अ लाँग पॉज आय आस्क मीना हाऊ लाँग इट हॅड टेकन हर टू चेंज पॉज म्हणजे थोडा वेळ थांबणे थोडा वेळ थांबल्यानंतर मी मीनाला विचारले की हा बदल घडवून आणण्यास किती काळ तुला लागला वन्स धीस रिअलायझेशन डॉन सी सेड

एकदा का त्या गोष्टीची जाणीव झाली की मग काही अडचण येत नाही मलाही माझ्यामध्ये बदल घडून आणण्यास जवळपास दोन वर्षपर्यंत प्रयत्न करावे लागलेत आता काही अडचण नाही मी नेहमी आनंदी राहते मी प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधते प्रत्येक परिस्थितीत प्रत्येक व्यक्तीसोबत मी आनंदी राहते डीड यू गिव्ह एनी गुरुदक्षिणा टू युअर गुरु आय आस्क तू तु तुझ्या गुरूंना गुरुदक्षिणा दिली आहे काय असे मी मीनाला विचारले नो अनफॉर्च्युनेटली बाय द टाईम आय अंडरस्टूड थिंग्स ही वॉज डेड बट आय स्पॉन्सर्ड हिज ग्रँड डॉटर टू अ बोर्डिंग स्कूल एज अ मार्क ऑफ रिस्पेक्ट टू हिम अनफॉर्च्युनेटली दुर्दैवाने स्पॉन्सर जबाबदारी घेणे बोर्डिंग स्कूल निवासी शाळा मीना सांगते की नाही दुर्दैवानी मला या गोष्टीची जाणीव झाल्यानंतर मी त्यांचा शोध घेतला तेव्हा ते, ते मरण पावलेले होते पण मी त्यांच्या नातीला निवासी शाळेमध्ये शिकविण्याची जबाबदारी घेतली आहे त्या भिकाऱ्याचा सन्मान म्हणून मी हे करीत आहे मित्रांनो अशा प्रकारे आपण आहोत त्या परिस्थितीत आपण आनंदित राहिलं पाहिजे हा महत्वपूर्ण संदेश लेखिका सुधा मूर्ती यांनी या पाठातून आपणास दिलेला आहे आपण त्यांनी दिलेल्या या संदेशाचा अंगीकार करूया आपले जीवन आहे त्या परिस्थितीमध्ये आनंदित बनवूया अशा प्रकारे आपण अ लेसन इन लाईफ फ्रॉम अ बेगर म्हणजे एका भिकाऱ्याकडून जीवन जगण्याचा पाठ या शीर्षकाचा पाठ व त्याचे स्पष्टीकरण मराठीतून अर्थ या ठिकाणी आपण पाहिलेला आहे आपणास निश्चितच हा पाठ समजला असेल हा व्हिडिओ आपणास आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा गरजू मित्रांना शेअर करा अजूनपर्यंत माझ्या एसआर इंग्लिश क्लास चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा व पुढील नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मिळवा थँक्यू